आमची साई पावसात नाचते का? नाचते पावसामध्ये. आज आम्ही पुन्हा आहे ना तांदळाचे खिशीचे पापड करत होतो, पण अचानक पाऊस आलाय. जास्त जोरात नाही आहे, पण पापड बघी करू शकत नाही असं आलंय. पण खिशी घेतली, आता बघू ऊन पडते की काय. काय बोलती आहे? काय घालू? बांधल्या. हार कसं घातलं सईने? बघा बघा सईचा मेकअप बघा. सई कशी रेडी होते बघा. काय लावलं सई ओठांना? काय लावलं? बाई 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 बाई. काय होतं सई ते? मेकअप करतीये. मला नाही येत. तर हॅलो, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा माझी सय्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर चला, आज दिवसभर मस्त पापड केले. तर सकाळी ना पाऊस पण आला होता, तर जास्त काही पापडाची शूट घेतली नाही मी. तर नंतर ऊन पडलं आणि पापड मस्त छान झाले आपले. तर आज तांदळाचे खिसीचे पापड केले आणि नागलीचेही करायचे होते, पण पावसाचा अंदाज बघून ना काही केलंच नाही आम्ही पापड. तर आज मस्त फक्त तांदळाचे खिसीचेच पापड केले आणि मस्त झाले. तर टेन्शन तर खूप जास्त आलं होतं, कारण टेन्शन खूप जास्त आलं होतं, कारण ना म्हटले पाऊस ऊन पडतं की नाही, आपले पापड वाळतात का नाही, कारण ऑर्डर केलेलं आहे ना भरपूर त्यामुळे. तर चला, तर आता मस्तपैकी ना चहा ठेवते. तर दिवसभर पापड करत होतो. तांदळाच्या खिशीचे झाल्यानंतर उडदीसाठी काही ऊन लागत नाही, त्यामुळे उडीद आम्ही करून घेतलं आणि छान आता झाले. सगळे पॅकिंग वगैरे करून ठेवले आणि आता चहा ठेवते आमच्यासाठी. घ्या घ्या, पापड करून थकल्या आहे आमच्या. तुला पण चहा? नाही बाळा, बाळा चहा नाही पेत. किलो टाकायची, किलो टाकते. चहा घेतो. चहा वगैरे झाल्यानंतर आता मस्त करते व्हेज मंचुरियन. तर रेसिपी स्किप न करता गाजर आणि कोबीचा कांदा येतात सगळा ना किसणीच्या साह्याने किसून घेतलाय मी, आणि तुम्ही मिक्सरला ही पेस्ट करू शकतात. तर बाकी एक्स्ट्रा काही टाकलेलं नाही आहे. आणि आता हे आणि आपल्याला काय लागणार आहे, तर लसूण आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला कोबीचा कांदा कापून ठेवलेला आहे. तर टॅमॅटो केचप, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि सेजवान सॉस, हे सगळे काही सॉस घेतलेले आहे. आणि एकामध्ये घेतलेले कॉर्नफ्लॉवर आणि हे तांदळाचं पीठ. तर आज मी मैदा न वापरता तांदळाच्या पिठाचं पिठाने मस्तपैकी आपलं मंचुरियन तयार करणार आहे. आणि हा बारीक चिरलेला कांदा. तर चला, तर कोबीचा कांदा आणि गाजर सगळं काही मिक्सरला आपलं किसणीने घेतलेलं आहे मी किसून, तुम्ही मिक्सरलाही घेऊ शकतात. तर छान मस्त आपण आता मंचुरियन तयार करूया. तर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते. तर तुम्ही याच्यामध्ये ढोबी मिरची आणि तुम्हाला आवडते व्हेजिटेबलही टाकू शकतात. तर ढोबी मिरची माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी काही याच्यामध्ये टाकत नाही आहे. तर जेवढे तुमचे काही व्हेजिटेबल अवेलेबल असेल तेवढे तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आणि लसणाची बारीक पेस्ट. तर
तर आलं लसणाची बारीक पेस्ट। तर मी लसूणना थोडेसे ठेचून टाकलेले आहे आणि त्यानंतर चला बघा व्हिडिओमध्ये। आपसं घरचं लाल तिखट थोडंसं एक चमचा, थोडासा गरम मसाला, टॅमॅटो, केचप, डार्क सोय सॉस। डार्क सोय सॉस पटकन पडून जातो आणि आपला रेड चिली सॉस। हे सगळं काय आपल्याला थोडं थोडं आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे। तर मी थोडं कमीच वापरते कारण माझी सई पण खाणार आहे। आणि हे शेजवान सॉस, थोडा टॅमॅटो सॉस परत टाकते। आणि मेन म्हणजे चवीपुरता मीठ, मेन म्हणजे आपलं चवीपुरता मीठ। कॉर्नफ्लॉवर मोठे 2 चमचे, अर्धा चमचा तांदळाचं पीठ 1 चमचा आणि थोडंसं वरती। तर चला आता आपल्या हाताच्या साह्याने सगळं आपल्याला आहे ना एक सगळं मिक्स करायचं आहे, मीठ आणि पीठ सगळं काय असं हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आपल्याला असं वाटलं की खूप पातळ झाले आणि त्याचे बॉल बनणार नाही तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर अजून वाटून टाकून द्यायचं। तर मस्त माझं आहे ना पीठ पण तयार झाले होतं खूप छान। आणि आता छोटे छोटे बॉल्स करून येत तेलामध्ये तळून घ्यायचे। तर खूप मस्त असे माझे क्रिस्पी बॉल झालेले होते। आणि हे सगळं काय आपण चमच्याच्या साह्याने सगळं मिश्रण असं पूर्ण मिक्स करू शकत नाही त्यामुळे ते हातानेच आपल्याला करावं लागेल। त्यामुळे मीही हाताने केलं आहे आणि माझ्या हाताला काळं दिसते ना तर ती मेहंदी लावली लागली गेली होती हाताला त्यामुळे ते काळं दिसते। तर चला खूप मस्त असे माझे ना मंचुरियनचे बॉल पण खूप मस्त झाले होते आणि आपलं व्हेज मंचुरियन खूप मस्त एकदम टेस्टी झालं होतं। तुम्हीही करा एकदम म्हणजे झटपट आणि पटकन होणारी माझी रेसिपी आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आज आपण मस्तपैकी ना व्हेज मंचुरियन करतोय। तर मस्त झाले। तर असं ते छोटे छोटे बॉल करून घेतलेले होते आणि काही करायचे बाकी होते म्हटले तर करता येईल। तर असे आपल्याला आहे ना त्याला आहे ना सोनी रंग येईपर्यंत मस्तपैकी फ्राय करायचे आहे मिडियम गॅसवरती। जास्त हाय नाही जास्त स्लोही नाही एकदम मिडियम गॅसवर मस्त होऊ द्यायचे। तर चला दाखवते तू हे बघा मस्त आपला बॉल असा मस्तपैकी तयार होतो झाल्यानंतर। हे बघा तर अजून भरपूर अजून आहे ना व्हायचे बाकी आहे कारण त्याचे क्रिस्पी व्हायला पाहिजे ना त्यामुळे। तर छान असे मस्त आपले मंचुरियनचे बॉल तयार झाले आणि खूप क्रिस्पी झालेले होते। तर लहान मुलं पण खूप आवडीने खातील। तर असेच कारण नंतर आपण त्यामध्ये सॉस वगैरे सगळं काही टाकल्यानंतर ग्रेव्हीमध्ये सगळं काही मंचुरियन्स टाकल्यानंतर ते तिखट होतात तर लहान मुलं खाऊ शकत नाही जास्त तिखट। तर ते असेही लहान मुलांना आवडीने खातील। तर माझ्या सईने मस्त आवडीने खाल्ले बॉल आणि खूप मस्त लागले होते। तर चला आता ग्रेव्ही करूया। तर त्यामध्ये ना कढईमध्ये तेल टाकून खूप सारा लसूण टाकला चायनीज म्हटलं की लसणाचा थोडाफार वापर जास्त आलाच। आणि नंतर कोबी मस्त बारीक चिरलेली अशी उभी तर तीही टाकली। नंतर आपला कांदा टाकला आणि यामध्ये तुम्ही ना टॅमॅटो ढोबी मिरचीही टाकू शकतात पण माझ्याकडे ढोबी मिरची नव्हती आणि टॅमॅटो मला आवडत नाही त्यामुळे मी टाकला नव्हता पण प्रत्येकाची आवड वेगळी असते तुम्ही टाकू शकतात। तर मस्त तेलामध्ये थोडंसं फ्राय केल्यानंतर यामध्ये टाकले मी तो शेजवान सॉस, नंतर आपला टॅमॅटो केचप, रेड चिली सॉस,
सोया सॉस सगळे सॉस टाकल्यानंतर मस्त पैकी फ्राई केलं आणि त्यानंतर आपलं कॉर्नफ्लावर असतं ना तर त्यामध्ये सगळं पाण्याने त्यामध्ये पाणी टाकून ते त्याचीही थोडंसं मस्त पेस्ट करून घेतली आणि हे सगळं ते आपलं कॉर्नफ्लावरचं पाणी असताना या मिश्रामध्ये टाकून दिलं तर छान मस्त आपली ग्रेव्हीदार अशी मंचुरियन तयार होतात. तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला सगळे काही बघायला भेटेल आणि माझी मंचुरियन रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त मंचुरियनचा आनंद घेतो तुम्ही या खायला सगळ्यांनी. तर मंचुरियन खूप मस्त झालेली होती आणि मस्त लागली तर तुम्ही पण नक्की माझी रेसिपी ट्राय करा. तुम्हाला पण कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे ना गव्हाचे पोते आहे तर गहू आणले तर माझ्या संध्या मावशीकडून आम्ही गहू घेतले ना तर घरात ठेवले. खूप सारा पसारा झाला घरामध्ये आता कुठे काय ठेवू म्हणजे वस्तू खूप झाल्या कारण पापड करते ना तर पापडाचेही खूप सारे पापड घरामध्ये ठेवले जातात त्यामुळे. तर उद्या नागलीचे पापड करायचे तर तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये नागली दळण्याचं काम चालू होतं कारण पापडची ना आदल्या दिवशी तो पापड म्हणजे जो आपल्याला पापड करायचा ना त्याच्या आदल्याच दिवशी सगळी काही ना पूर्वतयारी करून ठेवावं लागते. आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला लागायचं होतं आई आहे ना नागली वगैरे दळत होत्या आणि मी कुरिअर ऑफिसला आहे ना आपले ऑर्डर देऊन आली आणि लगेच स्वयंपाकाला लागली. तर त्यापूर्वी सगळं काही किचन क्लीन केला कारण आपण एखादी गोष्ट काही बनवली ना घरामध्ये तर खूप सारा किचन व खूप सारा पसरा होऊन जातो. तर चला आता मी स्वयंपाकाला लागली आहे. स्वयंपाक झाल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करायची नंतर भरपूर ऑर्डर म्हणजे ऑर्डर आलेले असतात तर ऑर्डर दिलेले असतात ते त्यांना कळवणं वगैरे असतं तर म्हटले चला पटकन स्वयंपाक करू. तर भात वगैरे टाकलं होतं आणि आज पिठलं करायचं होतं तर कढईमध्ये तेल तापवण्यासाठी टाकलं होतं कारण पिठलं म्हटलं की कुरडई तळायची आलीच त्यामुळे. तर पिठल्यासोबत आम्हा सगळ्यांना कुरडई तळलेली खूप आवडते त्यामुळे कढईमध्ये तेल तापत होतं. तर चला स्वयंपाक करता करता आज म्हटलं तुमच्याशी गप्पा मारू. तर बऱ्याच त्यांच्या खूप मस्त मस्त कमेंट असतात खूप छान. तर सगळ्यांना माझे नाकलीचे तांदळाचे उडदाचे पापड खूप सारे त्यांना आवडले खूप सारे त्यांनी कमेंटही केलेले आहे. पण मला आहे ना मी म्हणजे दिवसभर आहे ना माझं कसं आता रुटीन थोडं चेंज झालं आहे की माझं पहिले सकाळी आम्ही ना एखाद्या खिशीचे पापड करतो आणि त्यानंतर दिवसभर उडीद पापड लाटत असतो त्यामुळे मला कमेंट रिप्लाय द्यायला वेळ भेटत नाही. तर खरंच मनापासून खरंच सॉरी की तुमच्या व्हिडिओ म्हणजे रिप्लाय ना मी थोडंसं लेट होतो माझा करते पण थोडंसं लेट होऊन जातं तर खरंच सॉरी. तर वेळ भेटेल ना तसं मी रिप्लाय करतच जाईल. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि खूप छान छान कमेंट केल्या. मम्मीही माझी मम्मीही तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते तर मम्मीबद्दल खूप म्हणजे आता मम्मी पण मला उडदाचे पापड लाटायलाही मदत करते. तर खूप ताईंचे कमेंट होते की खरंच तुझी मम्मी खूप छान आहे. तर हो जे काही शिकले ती तिच्याकडून शिकलेले. तर चला तर नागलीचे पापड उडदाचे पापड मस्त हे बघा हे आजचे म्हणजे आम्ही जे नागलीचे पापड केले ना तर छान मस्त असे उठतात. तर थोडंफार तेल कढईमध्ये थोडंसं तेल कमी टाकलं होतं त्यामुळे नाही तर खूप मोठा होतो. तर खूप छान असा फुलतो हा नागलीचा पापड. तर टेस्ट तर खूप भारी आहे तर काही ताईंना पोहोचले पण आहे. तर खरंच ताईंना त्या ताईंनाही आवडले तर त्यांनाही विचारलं होतं तर त्याही बोलल्या खूप छान टेस्ट आहे. तर चला आता मी ना म्हणजे कुरिअर देऊन आलो आणि त्यानंतर लगेच मी स्वयंपाकायला लागले कारण वेळ होऊन जातो. तर सैजे पप्पा यांना सवासाला घरी येतात नंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही कुरिअर द्यायला जातो. तर आता स्वयंपाकाला लागली आहे. तर म्हणजे पापड झाल्यानंतर भरपूर सारे आपली कामं असतात तर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक स्त्रीला असतात हे करायचे स्वयंपाक वगैरे ते आपले लागलेचं रुटीन किचन क्लिनिंग वगैरे. तर पापड झाल्यानंतर आमचे लगेच म्हणजे सकाळी आम्ही तांदळाचे किसीचे पापड केल्यानंतर उडीद पापड केले आणि आता रात्री नागलीचे पापडचे कारण दुसऱ्या दिवशी कोणते पापड करायचे तर आधीच ना सगळी काही पूर्वतयारी करावी लागते आणि नागलीचे पापड आहे ना त्याचं पीठ गाळणं वगैरे
हवेच पापड़ कस जेवड़ अपन पीठ ना चांगल प्रकार गाड़ूनावे पापड़ अपने छान होता सगे आईस करता तर पीठ गाण वगैरह नागली नागली दलन वगैरह चालू है तो पर्यत इकड़े मैं मस्त पैकी स्वयंपाक करते। आज मस्त आमच मेन्यू है पिठल पिठल खूब सारे पापड़ तल्ले आम्मी तो आम्मी बन आम हाथ ने उड़दारी पापड़ नागली से पापड़ तांद्या खिसी के पापड़ सगले का आज आम्मी तल भरपूर अस तलन जाए आज आमच चला तुम्हें वीडियो स्किप न करता बगत रहा। तर आज मस्तपैकी पिठल पोळी कुरडई असं काय आमचा मेनू होता। तर पातेल्यामध्ये ना थोडं बेसन पीठ घेऊन येणार त्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे असं सगळं काही पातळ केलं असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्याप्रमाणे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून येणार जिरे आणि लसणाची फोडणी दिली त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा सगळं काही गुलाबी रंग येईपर्यंत सगळं काही फ्राय केलं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकली आहे ती हळद थोडीशी हळद आणि जे आपण सगळं काही बेसन पीठमध्ये पाणी टाकून मिक्स केलेलं होतं ना यामध्ये टाकलं आणि असं चमच्याच्या साह्याने सगळं काही असं हलवत राहायचं म्हणजे आपल्या बेसन पीठला आहे ना अशी गठुळी तयार होत नाही आणि त्यानंतर चवेपुरता मीठ आणि खूप सारी कोथिंबीर तर आपल्या असं हे छान मस्त झटपट पटकन होणारी आपली आजची भाजी म्हणजे पिठलं तयार झालं। तर आपल्याला काय करायचं सुचत नसेल ना तर पिठलं करून बघा तुम्हीही ट्राय करा खूप मस्त लागतात आणि त्यासोबत कुरडई तळा। तर चला आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू।